विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र बीकॉम फर्स्ट सेमिस्टर मध्ये बीकॉम फर्स्ट सेमिस्टर मराठी मीडियम मध्ये आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये बदलत्या प्रमाणाचा नियम लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स या संदर्भात आपण विचार करणार आहोत. तर बदलत्या प्रमाणाचा नियम हा अशा पद्धतीने आधारलेला आहे की जे परंपरागत अर्थशास्त्रज्ञ होते त्यांच्या मते उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये एखादे वाढते फल जे सदाला आपण वर्धी उत्पत्ती नियम म्हणतो त्याला वाढत्या फलाचा नियम वर्धी उत्पत्ती नियम, स्थिर फल स्थिर उत्पत्ती नियम, घटते फल त्याला सीमांत किंवा आरासी उत्पत्ती नियम असे तीन नियम या बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतामध्ये अस्तित्वात येतात. यापैकी वाढत्या आणि स्थिर फलाचा नियम उद्योगाच्या क्षेत्रामध्ये लागू होतो. वाढत्या फलाचा नियम आणि स्थिर फलाचा नियम हा उद्योग क्षेत्रामध्ये लागू होतो, तर घटत्या फलाचा नियम हा शेतीच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या उत्पादनासंदर्भात अनुभवात येत असतो. परंतु आधुनिक अर्थशास्त्र ही गोष्ट मान्य करीत नाही. आधुनिक अर्थशास्त्रज्ञ हे मान्य करीत नाही. तर त्यांच्या मते उत्पादन एखाद्या उत्पादन विषयक एकच नियम आहे. उत्पादनाचा जो नियम आहे तो एकच नियम आहे आणि त्या एकट्या नियमाच्या अनुसरूनच आधुनिक अर्थशास्त्रज्ञ हे उत्पादन विषयक एकाच नियमाचा अभ्यास करताना ते बदलत्या प्रमाणाचा नियम असं सांगितलेलं आहे. आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या मते जे वर्धी उत्पत्ती नियम, स्थिर उत्पत्ती नियम आणि त्याला आपण आरासी उत्पत्ती नियम अशा तीन नियमाचा एकंदरीत उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये एकच नियम लागू होतो तर तो इथे सांगितलेला आहे. यामध्ये साधारणतः उत्पादन विषयक नियम हा एकच नियम लागू होतो आणि तो बदलत्या प्रमाणाचा नियम आहे असं म्हटलेलं आहे. तर स्थिर व घटते फल, स्थिर नियम आणि घटत्या फलाचा नियम हे स्वतंत्र नियम नसून ते एकाच नियमाच्या एकाच सिद्धांताच्या एकाच नियमाच्या तीन अवस्था तिहेरी अवस्था आहे असं म्हटलं आहे. त्या बदलत्या प्रमाणाच्या नियमालाच आपण अप्रमाणशीर उत्पादनाचा नियम किंवा विषम प्रमाणातील फलाचा नियम किंवा फलाचा नियम उत्पादन फलाचा नियम असं म्हटलं जातं. आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या मते बदलत्या प्रमाणाचा नियम हा सर्वच क्षेत्रात अंमलात येत असतो असं आपल्याला दिसतं. तर बदलत्या प्रमाणाचा जो अर्थ सांगितलेला आहे तो याप्रमाणे की एखाद्या अल्प काळामध्ये एखाद्या उत्पादनात जर वाढ करण्यासाठी काही घटक स्थिर ठेवून इतर घटकांमध्ये बदल करावा लागतो. आता इथे काही घटक स्थिर म्हणजे भूमी हा स्थिर घटक आहे. भूमी हा म्हणजे एका व्यक्तीकडे 2 हेक्टर भूमी आहे. त्या 2 हेक्टर भूमीमध्ये बदलत्या घटकात त्यांनी श्रमाची मात्रा तेव्हा पहिल्यांदा एक श्रमिक काम करतो तेव्हा त्याचं 2:1 प्रमाण भूमी आणि श्रमाचं प्रमाण हे 2:1 होतं. एकूण क्विंटल उत्पादन त्याला 2 हेक्टर जमिनीमध्ये 3 क्विंटल गव्हाचं उत्पादन होत आणि त्याचमध्ये सरासरी उत्पादन हे 3 क्विंटल होत आणि सीमांत उत्पादन सुद्धा 3 क्विंटल होत. म्हणजे ही परंतु जसजसं भूमी स्थिर ठेवून बदलत्या श्रमाच्या मात्रेमध्ये मजुरीमध्ये जर आपण बदल केला समजा आता इथे दुसरा मजूर कामावर आला म्हणजे 2 हेक्टर मध्ये 2 श्रमिक काम करताना त्याचं प्रमाण 2:2 आहे म्हणजे एकूण उत्पादनाची संख्या वाढली कारण उत्पादनाची एकूण श्रमिकांची संख्या इथे वाढली म्हणजे 2 श्रमिकापासून 8 क्विंटल उत्पादन होत आणि एकूण सरासरी उत्पादन त्याच 4 होत कारण दोघांना जर वाटणी केली तर 4 क्विंटल हे सरासरी उत्पादन होत आणि सीमांत उत्पादन मात्र एकूण त्याला 5 होत. अशा पद्धतीने म्हणजे या जसं श्रमिकाची पुन्हा आणखी संख्या वाढते भूमीचा तुकडा तोच आहे
परंतु श्रमिकांची मर्यादा वाढलेली आहे, म्हणजे आता इथे श्रमिकांची भूमी आणि श्रमिकांचं प्रमाण पुन्हा वाढलेलं आहे, तर इथे एकूण क्विंटल उत्पादन वाढेल, सरासरी उत्पादन सुद्धा तेवढंच राहील आणि सीमांत उत्पादन सुद्धा तेवढंच राहील. तर आता इथे मात्र पहिल्या अवस्थेमध्ये मात्र ही पहिली अवस्था आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये मात्र इथे श्रमिक भूमीचा तुकडा तोच आहे, परंतु श्रमिकांची संख्या पुन्हा आणखी वाढलेली आहे, तर भूमीचं निश्चितपणे एकूण उत्पादनाचं प्रमाण जे आहे ते पुन्हा आता घटेल, कारण एकूण मात्रा ह्या वाढलेल्या आहे, बदलत्या श्रमिकांच्या एकूण मात्रा वाढलेल्या आहे आणि सरासरी उत्पादन जे आहे ते सुद्धा त्यामध्ये कमी होणार आहे, कारण सरासरी उत्पादन कमी होणार आहे आणि सीमांत क्विंटल उत्पादन आहे सुद्धा हे सुद्धा कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने ही दुसरी अवस्था, भूमीचा तुकडा तोच आहे, बदलत श्रमिकांचं प्रमाण पुन्हा बदललेलं आहे, पाच आहे, दोनच पाच भूमीचं श्रमिकांचं प्रमाण झालेलं आहे, एकूण उत्पादन क्विंटल 15 एकर उत्पादन होईल आणि सरासरी जर पाहिलं तर 3 एकर, म्हणजे उत्पादनाची सरासरी उत्पादनाची उत्पादन प्रमाण कमी झालेलं आहे, घटलेलं आहे, अशा प्रमाणे हे सरासरी उत्पादन घटत घटत जाईल आणि सीमांत उत्पादन सुद्धा हे शून्याकडे येईल, म्हणजे पुन्हा उत्पादनाची उत्पादन भूमीचा तुकडा तोच आहे, भूमीचा तुकडा तोच आहे, परंतु श्रमिकांचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे जमिनीचा तुकडा कमी झाला आहे, श्रमिकांची संख्या जास्त वाढलेली आहे, परंतु भूमी आणि श्रमिकांचं प्रमाण जे आहे 2:6, तर त्याची एकूण उत्पादन संख्या ही सुद्धा वाढलेली आहे, एकूण उत्पादन वाढलेलं आहे, परंतु सरासरी उत्पादन मात्र हे त्याच्या वाटणीला जर बघितलं तर 2.5 म्हणजे 2.5 क्विंटल उत्पादन येतं आणि सीमांत उत्पादन मात्र 0 येतं आणि दुसरी अवस्था ही 0 जातं. तिसऱ्या अवस्थेने जर बघितलं म्हणजे तिसरी अवस्था ही पहिली अवस्था ही वाढणार, म्हणजे क्रमतः वाढणारी आहे उत्पादन वाढणार, दुसरी अवस्था पुन्हा कमी कमी होणारी आहे, म्हणजे सीमांत उत्पादन कमी होऊन राहिलेलं आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये उत्पाद भूमीचा तुकडा तोच आहे, 2 हेक्टर भूमीचा तुकडा तोच आहे, परंतु श्रमिकांची संख्या इथे वाढलेली आहे, म्हणजे एकूण भूमी आणि श्रमिकांचं प्रमाण 2:7 असं आहे, एकूण क्विंटल त्याचं उत्पादनाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे, म्हणजे एकूण सरासरीच्या मानाने इथे पुन्हा आणखी उत्पादन कमी झालेलं आहे आणि इथे मायनस उत्पादन इथे परवडणार नाही, त्या श्रमिकाला म्हणजे त्या भूमीवर श्रमिकाला काम करताना एकूण उत्पादनामध्ये पाहिलं तर आपल्याला एकूण उत्पादनामध्ये पुन्हा प्रमाण कमी झालेलं आहे, म्हणजे मायनसकडे -1 -2 म्हणजे इथे या इथे सीमांत उत्पादन परवडणार नाही, तर शून्याकडे ही शेती त्याला जे आपण एकूण उत्पादन शेतीच्या उत्पादनामध्ये त्याला ह्रास होईल असं आपल्याला तिसऱ्या अवस्थेमध्ये ही ऋणाची अवस्था येते. म्हणजे एकंदरीत आता इथे आपण हे झाले या उत्पादन फलाचं नियमाचं स्पष्टीकरण, तर इथे असं लक्षात येतं की अल्प काळात उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी काही घटक मात्र स्थिर ठेवलेले असतात, काही घटक म्हणजे भूमीचे घटक हे स्थिर आहे आणि एखादे इतर घटकामध्ये बदल केला म्हणजे श्रमिकांच्या घटकामध्ये जर बदल केला तर स्थिर आणि बदलत्या घटकाचं प्रमाण मात्र हे बदलत जातं. इथे 2:1, 2:2, 2:3 असं प्रमाण भूमी आणि श्रमाचं प्रमाण बदलत जातं आणि सुरुवातीला 2 हेक्टर जमीन आणि 1 श्रमिक आहे असं प्रमाण राहिलं तर त्याला हे उत्पादन परवडणार असतं, म्हणजे श्रमिकाला त्या जमिनीमध्ये भूमीमध्ये समजा वाढ केली तर उत्पादन मात्र त्याचं वाढत जातं आणि बदलते घटक हे मात्र त्याचं प्रमाण 2:1, 2:2, 2:3 असं दिसतं. अशा बदलत्या प्रमाणामध्ये उत्पादन घटकाच्या प्रमाणामध्ये बदल झाल्यामुळे उत्पादन कशा प्रकारे बदल होते, उत्पादनामध्ये कशा प्रकारे बदल होते हे मात्र स्पष्ट करून बदलत्यांनी असं जर समजा दिसत असेल त्या प्रवृत्तीला आपण बदलत्या उत्पादनाचा नियम असं म्हणतो. तर या बदलत्या उत्पादनाची व्याख्या अशा प्रमाणे केलेली आहे की स्टिग्लर नावाचे जे अर्थशास्त्रज्ञ आहे त्यांनी उत्पादन बदलत्या उत्पादनाची व्याख्या अशा प्रमाणे केलेली आहे, अन्य उत्पादन आणि अन्य उत्पादनाचा घटक स्थिर ठेवून केवळ एका उत्पादन घटकाचे प्रमाण क्रमतः वाढवित गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादन मध्ये होणाऱ्या वाढीचं प्रमाण क्रमतः हे घटत जातं, उत्पादनाच्या एकूण उत्पादनामध्ये प्रमाण हे घटत घटत जातं आणि
त्या प्रक्रियेला सीमांत उत्पादन त्या प्रक्रियेमध्ये सीमांत उत्पादन घटत जाते त्या प्रक्रियेला सीमांत उत्पादन असं घटत जाते. तर अन्य उत्पादन घटक स्थिर ठेवून फक्त एका उत्पादन घटकाचं प्रमाण क्रमता वाढवित गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनामध्ये होणाऱ्या वाढीचं प्रमाण घटत जातं म्हणजे सीमांत उत्पादन हा घटत जातं. बेलहेम असं म्हणतो या संदर्भात की उत्पादन तंत्र कायम ठेवून उत्पादनाचं तंत्र म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया ही कायम ठेवून उत्पादन घटकापैकी एका घटकाचं प्रमाण जर वाढवलं म्हणजे श्रमिकाच्या संख्येचं प्रमाण जर समजा वाढवत गेल्यास विशिष्ट मर्यादेनंतर प्रथम सीमांत व नंतर सरासरी उत्पादन प्रथम सीमांत उत्पादन कमी होतं प्रथम सीमांत उत्पादन कमी होतं आणि नंतर सरासरी उत्पादन क्रमता कमी कमी होत जातं असं आपल्याला दिसतं. म्हणजे बदलत्या नियमाच्या प्रमाणाची जी गृहिते आहे ही गृहिते या व्याख्येवरून असं समजू शकतो की उत्पादन तंत्रामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे भूमीचा तुकड्यामध्ये कोणताही बदल होत नाही. भूमीचा तुकडा हा तुकडा हा स्थिर आहे. भूमी ही स्थिर आहे परंतु श्रम हे बदलते आहे. श्रम हे परिवर्तनशील आहे. श्रम हे भूमी ही भूमी आणि श्रम याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाण हे बदलत असतं. तर उत्पादन तंत्रामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही. उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा केल्यास सीमांत आणि सरासरी उत्पत्ती नियम हा कमी होण्याऐवजी हा सीमांत आणि सीमांत उत्पत्ती नियम हा कमी होण्याऐवजी हा वाढत जातो असं आपल्याला दिसतं. काही उत्पादक घटक जर स्थिर ठेवले म्हणजे भूमीचा तुकडा जर स्थिर ठेवला तर काही घटक बदलते असतात. म्हणजे श्रमिकाचा घटक हा बदलत असतो. संघटन क्षेत्र बदलत असतं. स्थिर घटकाच्या गुणवत्तेमध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे भूमीमध्ये इथे मात्र कोणताही बदल होत नाही. त्यामध्ये बदलत्या घटकाच्या सर्व मात्रा ह्या एक जिन्सी असतात. श्रमिक मात्र हे एक जिन्सी स्वरूपाचे असतात. ह्युमन बिईंग असतात. श्रमिक हे त्याची श्रमिकाची मात्रा जरी बदल असते पण श्रम करण्याची क्षमता ही मात्र कमी जास्त होत असते. या नियमामध्ये हा नियम अल्प काळामध्ये लागू होतो. दीर्घ काळामध्ये उत्पादन प्रक्रियेच्या दीर्घ काळामध्ये हा नियम लागू होत नाही तर अल्प काळामध्ये हा नियम लागू होतो असं या बदलत्या नियमाचं गृहित आहे. तर या नियमाचं स्पष्टीकरण इथे ठेवलेलं आहे. तर या नियमाचं स्पष्टीकरण पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था कशी ऋणात्मक होते हे तुम्हाला सांगितलेलं आहे की जर समजा भूमीत जर घटक स्थिर आहे तर श्रमाचा बदलता घटक जर समजा असेल तर भूमीची मात्रा कायम ठेवून श्रमिकाची मात्रा जर वाढवित गेल्यास तर एकूण उत्पादन सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन कसे बदलले हे या पुस्तकाच्या आधारे आपण समजू शकतो. इथे हे जे पुस्तक या पुस्तकाच्या आधारे आपल्याला भूमी श्रम भांडवलाची मात्रा कशी बदलत जाते हे आपल्याला एकंदरीत दिसते. म्हणजे श्रम आणि श्रम या घटकामध्ये बदल केल्यास उत्पादनामध्ये कसा बदल होतो एकूण उत्पादनामध्ये कशी अवस्था बदलते हे आपल्याला तीन अवस्थांमधून आपल्याला दिसून येते. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये दिसून येते. तर पहिल्या अवस्थेमध्ये मात्र पहिली अवस्था ही जे तीन मात्रा आहेत पहिल्या अवस्थेमध्ये तर या अवस्थेमध्ये उत्पादनामध्ये ठळक एक प्रकारचा जो बदल दिसून येतो आपल्याला या अवस्थेमध्ये एकूण आणि सरासरी आणि सीमांत अशा पद्धत उत्पादनामध्ये या तिन्ही उत्पादनामध्ये वाढ होत असते. पहिल्या स्टेजमध्ये सतत उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे वाढ होत असते. तर सरासरी उत्पादनापेक्षा सीमांत उत्पादनामध्ये वेगाने वाढ होत असते आणि अशा अवस्थेमध्ये तिसऱ्या श्रमिकाला मात्र उत्पादन घटकाचं युक्त प्रमाण आपल्याला युक्त प्रमाण निर्माण होते आणि सीमांत उत्पादन आणि सरासरी उत्पादन हे समान होते असं आपल्याला दिसते. परंतु दुसऱ्या अवस्थे मात्र ही जी दुसरी अवस्था आहे या दुसऱ्या अवस्थेमध्ये मात्र चौथ्या मात्रेपासून ते सहाव्या मात्रेपर्यंत या अवस्थेमध्ये उत्पादनामध्ये एकूण घटक बदल घडून येतो आणि एकूण घटकामध्ये बदल घडून त्याच अवस्थेत सहाव्या मात्रेला एकूण उत्पादनामध्ये वाढ होते. एकूण उत्पादन वाढून ते महत्तम होते सर्वात जास्त होते असं आपल्याला दिसतं. या अवस्थेमध्ये सरासरी उत्पादनामध्ये क्रमता की सरासरी उत्पादन घटत घटत जाते असं आपल्याला दिसतं. तर सीमांत उत्पादन वेगाने कमी होऊन सीमांत उत्पादन
सीमांत उत्पादन वेगाने कमी होणे शून्य शून्य आणि मायनस कडे जातं, इथे लॉस होतं, ही शेती इथे परवडत नाही, त्या भूमी त्याच भूमी श्रमिकाला ही मात्र उत्पादन या शेतीपासून उत्पादन हे त्याला परवडत नाही, त्याला फार मोठा तोटा होतो. म्हणजे तिसरी अवस्था, ही अवस्था सातव्या मात्रेपासून, म्हणजे सातव्या मात्रेपासून मात्र बघितलं तिसऱ्या अवस्थेमध्ये, मात्र सातव्या आणि आठव्या मात्रेमध्ये या अवस्थेत उत्पादनात एकूण बदल जरी घडून आला, एकूण बदल जरी घडून आला तरी या अवस्थेत एकूण सरासरी आणि सीमांत घटक मात्र धनात्मक स्वरूपाचा असतो, परंतु इथे उत्पादनामध्ये घट होते आणि सरासरी उत्पादनामध्ये घट होत असली तरी धनात्मक स्वरूपाची असते आणि सीमांत उत्पादन होण्यात होणारी घट ही ऋणात्मक स्वरूपाची असते. ही ऋणात्मक स्वरूपाची आणि सरासरी उत्पादन हे धनात्मक स्वरूपात असतात आणि हे इथे लॉस होतो, इथे काहीच उरत नाही. म्हणजे अशा प्रकारची अवस्था आपल्याला बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये दिसून येतात. तर बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये जी काही अंमलात येणारी जी काही कारणे आहेत, या पहिल्या अवस्थेमध्ये वाढत्या फलाची प्रवृत्ती दिसून येते. पहिली अवस्था ही पहिल्या अवस्थेमध्ये, इथे मात्र वाढत्या फलाची प्रवृत्ती दिसून येते. त्याचं कारण असं की या अवस्थेत सुरुवातीला स्थिर घटकाच्या म्हणजे भूमीच्या तुलनेमध्ये बदलत्या घटकाच्या म्हणजे श्रमाच्या मात्रेमध्ये कमी 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 येत असतं आणि श्रमाच्या जशा मात्रा वाढवल्या तस तसं भूमीचा पुरेपूर वापर होऊन सीमांत उत्पादन हे वाढत जातं, सीमांत उत्पादन हे वाढत जाते. तर दुसऱ्या अवस्थेमध्ये मात्र घटत्या फलाची प्रवृत्ती दिसून येते. या अवस्थेमध्ये मात्र श्रमाच्या मानाने भूमीची मात्रा ही कमी पडते, त्यामुळे सीमांत उत्पादन हे कमी पडू लागते, कमी होऊ लागते. आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये मात्र ऋण फलाची प्रवृत्ती आढळून येते. ऋण फलाची प्रवृत्ती बदलत्या नियमामध्ये ऋण फलाची प्रवृत्ती आढळून येते, कारण श्रमाच्या मात्रा ज्या अतिरिक्त होतात, श्रमाची मात्रा जास्तीत जास्त वाढते आणि त्यामुळे स्थिर घटकाची कार्यक्षमता एकंदरीत कमी कमी होऊन ती सीमांत उत्पादन शून्यपेक्षा कमी म्हणजे -1 -2 असं ऋण म्हणजे होते, शून्यापेक्षा कमी म्हणजे ऋण स्वरूपाची होते असं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारची पहिली दुसरी आणि तिसरी स्टेज बदलत्या प्रमाणाची आपल्याला दिसून येते. तर या नियमाच्या काही मर्यादा सुद्धा आहे, लॉ ऑफ आपला लिमिटेशन ऑफ लॉ म्हणतो आपण, व्हेरिएबल प्रोपोर्शन्स मध्ये, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन्स मध्ये काही लिमिटेशन्स आहेत, मर्यादा बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या बदलत्या प्रमाणाच्या मर्यादा सुद्धा दिलेल्या आहेत. पहिली मर्यादा अशी सांगितली जाते, या उत्पादन तंत्रामध्ये काही सुधारणा जेव्हा होते तर उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा होत असते. तर सुधारणा कशी होते, तर उत्पादनाच्या पद्धती आणि एकूण तांत्रिक ज्ञान, उत्पादनाच्या पद्धती आणि तांत्रिक ज्ञान हे स्थिर जर असेल, तंत्रज्ञानाची पद्धती स्थिर असेल तर हा नियम मात्र इथे लागू होतो, परंतु उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा जर केली तर हा नियम मात्र अनुभवास येत नाही, कारण उत्पादन तंत्र उत्पादनाच्या तंत्रामध्ये ही या नियमाची मर्यादा आहे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये ही मर्यादा दिसून येते. बदलत्या घटकाची असमानता, बदलत्या घटकाची असमानता, तर बदलत्या घटकाची असमानता म्हणजे इथे असमान घटक आहे. तर हा नियम अंमलात येण्याकरता बदलते घटक म्हणजे श्रम, श्रमिकांच्या मात्रा या सारख्या जरी असल्या असाव्यात, परंतु सारख्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र सर्व श्रमिकांची कार्यक्षमता सारखी राहत नाही. प्रत्यक्षात मात्र सगळ्या श्रमिकांची कार्यक्षमता ही सारखी राहत नाही आणि ही सारखी राहत नसते, प्रत्येकाची कार्यक्षमता ही वेगवेगळी असल्यामुळे अशा वेळी हा नियम तंतोतंतपणे या स्थितीमध्ये लागू होत नाही. तर अमौद्रिक नियम हा बदलता प्रमाणाचा नियम हा अमौद्रिक स्वरूपाचा आहे असं सांगितलेलं आहे. या नियमाचा संबंध उत्पादनाच्या भौतिक मात्रेशी संबंधित आहे, भौतिक मात्रेशी संबंधित आहे, उत्पादनाच्या मूल्याशी याचा काही संबंध नाही अशी टीका केली जाते. यामुळे उत्पादन वाढीसाठी बदलत्या घटकाचा एखादी अतिरिक्त मात्रा तर समजा लावली, म्हणजे एखाद्या श्रमिकांची संख्या इथे वाढत आहे, अतिरिक्त मात्रा लावली किंवा लावू नये म्हणजे एखादी भूमीचा तुकडा तोच आहे, परंतु बदलत्या श्रमिकाची म्हणजे पुन्हा श्रमिकाची मात्र अधिक वाढली तर उत्पादन वाढतोच असे नाही, तर बरेचदा उत्पादनाची संख्या ही न्यूनतम होते, ह्रास होते किंवा तोट्यामध्ये जाते. म्हणजे हा नियम इथे निर्णय
जो संघटकाचा निर्णय इथे चुकतोय आणि उत्पादन कमी कमी होते, संघटकाला लॉस होतो असं आपल्याला दिसतं। हा सिद्धांत अल्पकालीन सिद्धांत आहे असं म्हटलं जातं। या नियमामध्ये एक सोडून बाकी सर्व घटक स्थिर असतात, म्हणजे इथे भूमीचा तुकडा स्थिर आहे परंतु श्रमिकांचा मात्रा, भूमीची मात्रा जरी स्थिर असली पण श्रमिकांची मात्रा मात्र अस्थिर आहे, इथे बदलती आहे। म्हणजे जसजशी श्रमिक वाढतात तसतशी उत्पादनाची संख्या वाढते पण काही कालावधीनंतर त्या उत्पादनाची संख्या इतकी निम्न होते की तो उपक्रम, शेतीचा उपक्रम हा बंद करावा लागतो। शेतीमधून उत्पादन जरी येत असेल तरी ते मात्र परवडण्यासारखं नाही, लॉस होतो। आणि जसजशी संख्याची श्रमिकाची मात्रा भूमीमध्ये वाढते तेव्हा उत्पादन त्याचं शून्याकडे जातं, मायनसकडे जातं असं आपल्याला दिसतं। तर वास्तविक हा सिद्धांत दीर्घकाळासाठी मात्र सर्व घटक मात्र बदलते असतात, म्हणून या नियमाचा या नियमाचं अध्ययन मात्र अल्पकाळामध्ये केल्या जात नाही तर दीर्घकाळामध्ये केल्या जावं असं या प्रत्येकांना प्रत्येक शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रज्ञांना वाटतं की हा सिद्धांत दीर्घकाळासाठी उपयोगात आणावा। अल्पकाळात मात्र जमिनीतून उत्पादन इतकं क्विक पद्धतीने होत नाही आणि तो लॉस जातो। घटकांची अविभाज्यता, या बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतामध्ये एक अशी टीका केली जाते की बदलत्या घटकाची अविभाज्यता, म्हणजे या नियमामध्ये बदलते घटक लहान लहान एककात विभाजित करता येते। बदलते घटक लहान लहान तुकड्यामध्ये, जमिनीच्या तुकड्यामध्ये, म्हणजे श्रमिकाच्या मात्रेप्रमाणे मात्र जमिनीतून जे उत्पादन होतं ते उत्पादन मात्र कमी कमी होत जातं आणि असं गृहीत धरलेलं आहे। या उत्पादनाचे घटक विभाजित होऊन ते योग्य राहत नाही। श्रमिकाची मात्रा ही जरी वेगवेगळी असली तरी श्रमिक मात्र श्रमिकाची कार्यक्षमता ही बदलती आहे, ती आणि कमी आणि जास्त होऊ शकते असं आपल्याला दिसतं। म्हणून अशा घटकाचं विभाजन करता येत नाही आणि श्रमिकांचं विभाजन योग्य श्रमिकांच्या कार्यक्षमतेप्रमाणे विभाजन करता येत नाही असं आपल्याला दिसतं। ही मर्यादा एकूण आपल्याला इथे दिसते। बदलत्या नियमाचं महत्व सुद्धा कालावधीनुसार, बदलत्या परिस्थितीनुसार या नियमाचं महत्व अनन्य साधारण आहे। बदलत्या प्रमाणाचा नियम हा सर्वव्यापी नियम आहे असं अर्थशास्त्रज्ञांना वाटतं। हा नियम उत्पादनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवास येतो। कारखान्यामध्ये जसं यंत्राची क्षमता, श्रमिकांची क्षमता, एकूण कच्च्या मालाची क्षमता वेगवेगळी असते, तर त्यामध्ये यंत्र आधुनिक यंत्र असेल तर उत्पादनाची गतिशीलता वाढते आणि जुनाट यंत्र असेल तर उत्पादनाची क्षमता ही कमी कमी होत जाते। हे जरी असलं तरी एकंदरीत अनुभव असा येतो की उत्पादनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळा अनुभव लेखकाला, म्हणजे अर्थशास्त्रज्ञांना येतो। तर शेती, खाणकाम, मासेमारी, बांधकाम, निर्माणी उद्योग अशा सर्व क्षेत्रात मात्र हा नियम सर्वव्यापी आहे, सर्व लागू पडतो। परंतु या नियमाला सर्वव्यापी नियम असं म्हटलेलं आहे, म्हणजे सगळ्या साधारणतः हा नियम सगळ्या क्षेत्रामध्ये लागू होतो असं अर्थशास्त्रज्ञांना वाटतं। अनेक सिद्धांताचा आधार, या सिद्धांताला आरसी उपयोगिता सिद्धांत, सीमांत उपयोगिता सिद्धांत, स्थिर उत्पत्ती सिद्धांत, म्हणजे घटत्या म्हणजे इथे मालतचा लोकसंख्या सिद्धांत, रिकार्डोचा भाटक सिद्धांत, वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, अशा अनेक सिद्धांताची मांडणी करून सीमांत फलाच्या नियमावर हा नियम आधारित आहे असं आपल्याला आपण सांगू शकतो। म्हणजे या नियमाच्या आधारावर अर्थशास्त्रातील अनेक सिद्धांताची उभारणी केलेली आहे। जसं लोकसंख्येचा सिद्धांत, मालतचा लोकसंख्येचा सिद्धांत या सिद्धांतावर आधारलेला आहे, रिकार्डचा भाटक सिद्धांत या आधारावर आधारलेला, वितरणाची सिद्धांत या सिद्धांतावर आधारलेली आहे। म्हणजे अर्थशास्त्रामध्ये या सिद्धांताचं महत्व अनन्य साधारण आहे असं आपल्याला एकूण दिसते। लोकसंख्येच्या स्थलांतराचा अभ्यास या सिद्धांताप्रमाणे होते। जसं लोकसंख्याचं जनतेचं पलायन होतं, आता COVID-19 मध्ये जनतेचं फार मोठं पलायन झालेलं आहे आपल्या देशामध्ये, म्हणजे शहरातून खेड्याकडे आपल्या ग्रामीण भागाकडे जे पलायन झालेलं, तर एका देशातून दुसऱ्या देशात लोकांचं स्थलांतरण होते किंवा पलायन होते, तर या दृष्टीने या सिद्धांताचा अभ्यास मात्र यामध्ये आपण करू शकतो। भूमीवर लोकसंख्येचा भार वाढल्यामुळे घटत्या फलाचा सिद्धांत मोठ्या प्रमाणात अंमलात येतो, त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात लोकसंख्येचं स्थलांतर होत असते,
महामारी आली, COVID-19 सारखी महामारी आली किंवा एखादी अशी नैसर्गिक काही महामारी आली, मृत्यू झाला, भूकंप झाला, नॅचरल काही क्लायमेट झाल्या, तर मात्र या सिद्धांताचं फार मोठा जिकिरीने संशोधक अभ्यास करताना दिसतात. नवीन संशोधनाला हा सिद्धांत अतिशय प्रोत्साहित करतो. नवीन घटत्या फलाचा सिद्धांत अंमलात येऊ नये यासाठी अनेक नवीन संशोधकांनी नवीन संशोधनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं. जसं शेतीमध्ये हा नियम लागू होऊ नये असं अनेक शेतकरी अनेक सुधारकांना वाटतं, अनेक शेती सुधारकांना वाटतं. परंतु शेतीमध्ये सुधारित बी बियाणं असेल, रासायनिक खते असेल, यंत्रे अवजारे जर शेतीला जर समजा प्राप्त झाली असेल, तर मात्र कीटकनाशके, फवारणी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने शेतीची अवजारे शेतकऱ्यांना जर समजा दिली तर हरित क्रांती होऊ शकतं. म्हणजे बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये अतिशय उत्पादन होऊ शकतं, उत्पादनामध्ये हरित क्रांती येऊ शकते असं एकंदरीत संशोधनाच्या आधारे आपल्याला कळलेलं आहे. म्हणून घटत्या फलाच्या नियमामध्ये अनेक काळाकरता म्हणजे दीर्घकालीन काळाकरसाठी जर हा सिद्धांत वापरला तर शेतीच्या प्रक्रियेमधून मोठ्या प्रमाणात तिहेरी पीक, दुहेरी पीक, तिहेरी पीक मात्र शेतीच्या उत्पादन होतं. बदलत्या काळाचा बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत इथे मात्र फार मोठ्या प्रमाणात उपयोगात येऊ शकतो. जनतेच्या जीवनमानावर हा परिणाम होतो. म्हणजे घटत्या उत्पादन फलाचा नियम अंमलात आल्यानंतर उत्पादन घटकाच्या मात्रेत जर समजा आपण वाढ केली तर उत्पादनामध्ये होणारी ही निरंतर वाढ होत असते. म्हणजे श्रमिक जर कार्यक्षम असेल तर अनेक प्रबंधनामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी म्हटलेलं, प्रबंधकीय शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे की माझी संपत्ती घ्या, माझं शेती घ्या, माझं उत्पादन घ्या, पण माझ्याकडे जर श्रमिक दिले तर त्या श्रमिकाच्या आधारावर मी 3 वर्षामध्ये येणाऱ्या 3 वर्षामध्ये मी दुप्पट उत्पादनाची एक प्रक्रिया मी निर्माण करू शकतो देशात. म्हणजे देशामध्ये एक वाढ उत्पादनामध्ये वाढ होऊ करू शकतो असं प्रबंधनाच्या प्रोत्साहनात्मक किंवा निर्णयामधून किंवा प्रबंधन कौशल्यामधून असं आढळून आलेलं आहे. म्हणून जीवनमानावर या बदलत्या प्रमाणाचा उत्पादन सिद्धांत जीवनमानावर फार मोठा परिणाम करतो. उत्पादन प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ जरी झाली तरी किमती मात्र त्यामध्ये किमतीच्या मूल्यामध्ये वाढ होते आणि एकंदरीत समाजामध्ये जीवनमान जरी खालावत असलं तरी लोकांच्या जनतेवर मात्र त्याचा विपरीत परिणाम दीर्घकाळात होतो. पण पारंपरिक शेती जर आपण आधुनिक पद्धतीने पाळली तर मात्र उत्तरोत्तर वाढ सुद्धा होते. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या बदलत्या प्रमाणाला महत्व आहे. कारण कोणतीही व्यक्ती एकच वेळेस सतत काम करत नाही तर कार्यक्षमतेनुसार कालावधीनुसार त्याची तो कमी कमी म्हणजे त्याची काम करण्याची क्षमता ही बदलत जाते, क्षीण होत जाते, घटत जाते. म्हणून हे उत्पादन त्याच्या कार्यक्षमतेनुसार हे घटत जाते. म्हणून ही सुद्धा टीका यामध्ये केली जाते. अशा पद्धतीने या बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत इथे मी इथे माझी लेक्चर संपवतो. थँक्यू.